इथे प्रत्येक रांगोळी काढली आहे तर त्या रांगोळीमधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मॅडमने आणि इथे सर्व जमलेल्या महिला आहेत या वाडीतील. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणाचे साधन, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यावर मात. अशा अनेक स्त्रीरूपी शक्तींना आज दिनांक 8 मार्च 2023 आणि आज आहे महिला दिन, जागतिक महिला दिन. तर सर्वप्रथम सुवर्ण कोकण ब्लॉग टीम कडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी आता मी साईटवर आहे आणि आज मी चाललो आहे शिरगाव राकसगवाडी येथे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग. या ठिकाणी महिला दिनानिमित्त कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये महिलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आणि ठेवलेल्या आहेत. तर शिरगाव राकसवाडी येथे हा महिला दिन कोणत्या प्रकारे साजरा केला जात आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि सुवर्ण कोकण ब्लॉग टीमचा असा एक आता उद्देश आहे की महिलांसाठी देखील काही व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत येत्या काही भागांमध्ये. तर ते पाहण्यासाठी सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. त्याचसोबत आमचं इंस्टाग्राम आणि फेसबुकला देखील पेज आहे तर तिकडे देखील फॉलो करायला विसरू नका. आपण आलो आहोत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव राकसवाडी. तर या ठिकाणी महिला दिनाचा कार्यक्रम आहे आणि सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत. तर आपण आता कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि त्याच्यानंतर कशी सर्व महिला या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करणार आहेत ते पाहूया. छोट्याशा राकसवाडी शाळेमध्ये संपन्न होत आहे, त्यासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिरगाव नंबर 1 केंद्र शाळेच्या माजी मुख्याधिपका श्रीमती कदम मॅडम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याशिवाय आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे माता पालक, शिक्षक पालक संघ, वाडीतील इतर महिला, त्याचप्रमाणे आमच्या देवगड BRCचे माननीय चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम सर्व उपस्थित महिलांचे मी आमच्या शाळेच्या वतीने शब्दसुमनांनी स्वागत करतो. यापुढील कार्यक्रम दीप प्रज्वलन आणि सरस्वती मातेचं पूजन होईल. सरस्वती मातेचं पूजन झालंय. पुढील कार्यक्रम आहे शेजारच्या वर्गात रांगोळी काढली आहे, त्या रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन आहे. त्यानंतर पाककला स्पर्धेचं उद्घाटन आहे आणि महिलांसाठी फनी गेम्स ठेवलेले आहेत, संगीत खुर्ची, चमचा गोटी, पाचिंबा, हे सगळे कार्यक्रम यानंतर क्रमाक्रमाने होते. प्रथमतः आपल्याला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या केंद्र शाळा शिरगाव नंबर 1 माजी मुख्याधिपका श्रीमती कदम मॅडम यांचं स्वागत आमच्या ज्येष्ठ महिला माई यांनी करावं असून त्यांना देण्यात आलं. त्यानंतर माजी ग्रामपंचायत सदस्य माननीय शेलार मॅडम यांचं स्वागत माई यांनी करावं असून त्यांना देण्यात आलं. आपल्या देवगड BRCचे माननीय चव्हाण सर यांचं स्वागत कदम मॅडम यांनी करावं. त्यानंतर चव्हाण काठी यांचं स्वागत कदम मॅडम यांनी करावं. त्यानंतर थोडक्यात महिला दिनाविषयी माहिती माननीय कदम मॅडम आपल्याला उपस्थित मान्यवर या कार्यक्रमाचे व्यासपीठावर असलेले सगळे अनुभवी या शाळेचे मुख्याध्यापिका शिक्षक सर्व तसेच आमचे विद्यार्थी पण आणि मोठ्या पदावर असलेले अधिकारी आणि माझ्या सगळ्या महिला भगिनी
इथे मी आवर्जून अगदी महिला दिनासाठी असं नाही कुठल्याही कार्यक्रमाला येते, पण आज महिला दिन आहे आणि इथल्या महिलांचा उत्साह आनंद आणि सगळ्यामध्ये सहभाग घेण्याची त्यांची जी कुवत आहे ती खूप अगदी नाविन्यसारखी आहे। सगळ्या अगदी उत्सुकतेपणे सगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात। महिला दिन आपण का साजरा करावा तर पूर्वी महिला बाहेर एवढ्या प्रमाणात नव्हत्या, पण आमच्या सावित्रीबाई यांनी पहिला पाऊल टाकलं आणि हळूहळू सगळ्या महिला बाहेर आल्या आणि आता एवढ्या उत्कट प्रकारावर आहे की कुठच्या क्षेत्रामध्ये महिला नाही असं शोधावं लागतंय। ड्रायव्हिंग म्हणा, ट्रक चालवण्यापासून, रिक्षा चालवण्यापासून, तर विमान चालवणं तर आहेच, ते आधीच झालेलं आहे। अशा ह्या महिला आमच्या घरातून बाहेर पडून आता आमच्याकडे कार्यक्रम हे आहे। सकाळी उठून घरातलं सगळं आवरून त्यांनी सगळे छान छान पाककलेचे पदार्थ करून आणलेले आहेत। काल त्यांनी रांगोळी घातलेली आहे, म्हणजे एवढा वेळ आपला सगळा संसार सांभाळून त्यांनी वेळ काढलेला आहे। अशा महिलांना मी अभिवादन करते। धन्यवाद मॅडम। आमच्या वाडीचं वैशिष्ट्य जसं आहे, कुठलाही कार्यक्रम आता महिला दिनच नाही तर ते शाळेची साफसफाई जरी असली तर ग्रुपवर मेसेज टाकला तर सगळ्या महिला या आम्हाला सहकार्य करतात। याच भावनेतून आम्ही ठरवलं की आमच्या शाळेची पटसंख्याही कमीच आहे, 8 पटसंख्या आहे, मग 8 महिला येतील। म्हटलं इतर कामाला महिला आपल्याला उपयोगी पडतात तर त्यांना ही पण एक संधी देऊया की त्यांच्या कलागुणांना वाव देऊया। त्यासाठी आम्ही 6 तारखेला रांगोळी स्पर्धा ठेवलेल्या, रांगोळ्या काढून घेतल्या, त्याचं उद्घाटन आता करणार आहोत आणि पाककला स्पर्धा याचं उद्घाटन आता यानंतर होईल। शिवाजींची आहे, मी शिवाजींना लहानपणी राम अर्जुन अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या। मी इंदिरा गांधी बोलत आहे, मी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहे। मेरी झाशी नहीं दूंगी। प्रिया चांदारे जीवनात पिटविले ज्ञानाच्या ज्योती, म्हणून सर आज जगती अमर आहे सावित्री, अमर आहे सावित्री। आताचे आमच्या कार्यक्रमासाठी आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य माननीय सर साटम मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचा आम्ही पुष्पगुच्छ देऊ। नमस्कार। आज जागतिक महिला दिन खरं तर अत्यंत सन्मानाचा दिवस आहे। आज सर्वत्र जागतिक महिला दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, कारण मी आता हडपेडी शाळेत गेलेलो, मला वाटलं चारच मुलं आहेत, मला वाटलं तिथे काही कार्यक्रम नसावा, पण तिथे देखील रांगोळी स्पर्धा आहे, मेहंदी स्पर्धा ठेवलेली आहे आणि मॅडम बोलताना पण म्हणाले सर आज मला काही एकही फुल मिळालं नाही, म्हटलं का तर मला फुलंच संपली सगळी, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला दिन साजरा केला जातो। नंतर मी ते काजरवाडी शाळेत जाण्यासाठी आलो, इथे पहिले तर मंडप वगैरे आणखी सगळी लगबग सुरू दिसली, मी ओळखले इथे सर म्हटलं मोठा कार्यक्रम असणार आणि इथे कुठलाही कार्यक्रम जरी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तर आज महिला जागतिक महिला दिन आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत, कारण मॅडम म्हणाल्या की मोठ्या पदावर महिला पोहोचलेल्या आहेत, मोठ्या पदावर जरी पोहोचल्या असतील तर त्यांना जे घरातलं जे आहे ते त्यांना पाहावंच लागतं आणि तुम्ही दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तुम्ही खूप राहत असता। आमचं तसं नाही, आम्ही उठलो जॉबला गेलो की परत घरी येऊन जेवलो की परत झोपलो, पण तुमचं तसं नसतं, त्यामुळे तुमचं सन्मान होणं खूप महत्वाचं असतं आणि या शाळेत तुमचा सगळ्यांचा सन्मान होतोय ही खूप मोठी म्हणजे भाग्याची बाब आहे आणि कलम मॅडम तुम्हाला इथे लाभले आहेत मार्गदर्शक हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। तर मी या सगळ्या म्हणजे तुम्ही इथे उपस्थित सगळ्या महिला वर्गाचं मी अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। इथे सर्व रांगोळी काढलेल्या आहेत, हो
इथे प्रत्येक रांगोळी काढली आहे तर त्या रांगोळीमधून एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. इकडे मैत्रीण, आई, मुलगी, बहीण, पत्नी, वेगवेगळ्या रूपात ज्या महिला असतात त्यांचा सन्मान. इथे बेटी बचाव म्हणून एक त्या कन्सेप्टची रांगोळी काढलेली आहे. सेम इकडे बेटी बचाव योजना, सर्वात एकाच कन्सेप्टवर आहेत. बेटी बचाव म्हणजे इकडे शिक्षण वगैरे त्याचे म्हणजे पदवी घेतलेल्याची एक रांगोळी काढण्यात आली आहे. बरोबर, हो, दाखवायचं आहे. त्याच्यानंतर इकडे देखील बेटी बचाव योजना, तर काय लिहिलेलं, रिअल मॅन डोंट रेप, म्हणजे सध्या जे होणारी हत्याकांड वगैरे आहे त्याच्यावर प्रकाश टाकणारी एक रांगोळी आहे. बरोबर, ओके, हां, म्हणजे त्या कन्सेप्टवर बनवलं. बरोबर, ओके. तर कदम मॅडमांच्या हस्ते या सर्व रांगोळी स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे, तर यांचे जे विनर्स वगैरे आहेत ते नंतर डिक्लेअर करण्यात येतील. जागतिक महिला दिनानिमित्त आज शिरगाव राक्षसगट येथे पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तर आपल्या परीक्षक मॅडम आहेत कदम मॅडम आणि इथे सर्व जमलेल्या महिला आहेत या वाडीतील. रेसिपी बनवलेले आहेत पदार्थ, तर त्यांची माहिती आणि आता टेस्टिंग कदम मॅडम करतील. माझं नाव दीक्षा दयानंद परब. मी फणसाच्या कोवरीची बिर्याणी बनवली आहे. ही तिखट पुरी आहे आणि ही सोलकढी आहे. फणसाच्या कोवऱ्यांची बिर्याणी आणि सोलकढी आणि हे काय, ही तिखट पुरी आहे. तिखट पुरी, ओके. चण्याचं पीठ आणि मसाले घातले. मसाले घातलेले. सर घ्या, तुम्हाला ऑर्डर देऊ. काय काय केलंय? काजूची भाजी, ओके, पुरी, काजूची भाजी आणि अळूवडी. होय, अळूवडी म्हणजे चवळीच्या पानांची काजूची भाजी, ओल्या काजूची गरांची आणि पुऱ्या. सिद्धी भालचंद्र वागवे, अळूची भाजी आणि एक सोय कढी आहे खोबऱ्याची, ओके, याचे नाचण्याचे आहे शेवई आणि तांदळाचे. तांदळाचे नाचण्याचे शेवई, ओके. तो रस आहे का? हा रस आहे ना. हा, आणि अळू केलेला आहे. अळू केलेला आहे. त्यानंतर सांगा खाऊन झाल्यावर लागलाय. माझं नाव तेजस्वी विजय शेगार. मी पोह्यांपासून रगडा पॅटीस बनवलेला आहे. पोहे भिजत टाकून पोह्यांचा रगडा पॅटीस बनवला आणि वाटाने शिजत हे करून त्याचं रगडा बनवून ही पुदिनाची चटणी, हे चिंचेचं आणि खजूर घालून हे गोड चटणी. नाव सांगा. संचिता सागर चव्हाणपोळी मैदा आणि रंजना रमेश चव्हाण. हे तांदळाच्या शेवया आणि हे नाचणी धुवून दळून हे शेवया बनवलेले. हे चकलीच्या साच्यातून बनवले तो शेवगा. शेवगा, शेवगा चकलीच्या बनवल्या आणि हे शेवगे. शेवगा म्हणजे मोठा शेवगा आहे. पारंपरिक कसे सुकवल्या तरी तळून पण खायला मस्त होता शेवया. नमस्कार, माझं नाव सांची संजीव माने. मी वडे आणि काजूच्या घरांची, ओल्या काजूच्या घरांची भाजी केली आहे. वडे कसले? तांदळाचे. तांदळाचे त्याच्यात चण्याची डाळ, उडदाची डाळ, पोहे, पोहे, मेथी तुम्ही बघा.
नमस्कार, मी वैजयी विकास शेला, हे तांदळाच्या पिठाचे घावणे, ही खोबऱ्याची चटणी। संजना सुवाच तांदळाच्या पिठाचे घावणे आणि वाटण्याचे हे काय कसल्या रंग टाकला फूड कलर आपल्या सुंदर झाले कविता प्रमोद माने जीरा राईस किती आणि चिकन एकदम योग्य पद्धति हो तेच समजली पाहिजे ना तर तुम्ही घ्या बरं मी नाही येणार आहे तू मला तुमच्या घेणार तुम्ही अरे तुम्ही दोघांनी तटस्थ पण व्हायला पाहिजे तुम्ही दोघांनी सांगते तो बोलणार खाली नाही कोणी पासून नव्या प्रमोशेला चण्याची उसळ मैद्याच्या पिठाचं पुऱ्या पाककला स्पर्धेतील सर्व पदार्थ आहेत ते परीक्षकांनी चव घेतलेले आहेत त्यांची आणि आता इतर महिला देखील ते सर्व पदार्थ टेस्ट करतायत त्यानंतर आता हा इथे काही फनी गेम्स आहेत महिलांसाठी म्हणजे एक दिवस हा एक एन्जॉय करण्यासाठी असतो सर्व महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे असा भाग घेतलेला आहे आणि या स्पर्धांमध्ये आता बघूया कोण जिंकतंय कोण होते पण ही एक मजा आहे वेगळी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने या सर्व महिलांना एक दिवस अशी मजा करण्याची एक संधी मिळते पहिल्या राऊंड मध्ये श्रीमती सांची माने यांचा प्रथम क्रमांक आलाय आमच्या स्थानिक प्राधिकरण सदस्य सहसाचन मॅडम त्यांना त्यांचं बक्षीस देऊन त्यांचं अभिनंदन तिसरा खेळ आहे पासिंग बॉल नियम इकडे गाणं वाजणार आहे गाणं वाजलं ऐकल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे बॉल पास करावा आणि ज्यांच्याकडे बॉल थांबेल त्याने काहीतरी म्हणावं गाणं उखण काहीतरी म्हणावं शंकराच्या पिंडीवर बेल वाते वापून
रमेश चव्हाणचं नाव घेते सर्वांचं मान राखो वैताळ्या सासू सासरे माझे मायाळू दीर ननन माझे औशी विजय शेलारांचे नाव घेते महिला दिना दिवशी अरे वा 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 शाळेत कोण म्हणतात म्हणजे तू उद्या पाठवाय बरोबर की ना कितनी शक्ती हमें दे न दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना चले बोल बोर दिशा हॅपी बर्थडे सृष्टी इकडचं बोल कोणाचा बर्थडे काय नाही होत हिंदी म्हणा असं काय नाही आमचा समाधान वर्षी बदामी हलवा नवऱ्याचं नाव घेते सासूला बोलवा ऑब्जेक्शन असं काय काचीच्या वर्षी बदामी हलवा प्रबोध नावाचं नाव घेते सासूला बोलवा पाठ केला तर लावला मध्ये नाव टाकलं बघा काय नाव घेते राधाकृष्ण होता ती गेली ओके 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 बरोबर पुढे पुढे सगुण रूप दावी देवा एकदा तरी रम्य तूच यश कीर्ती सा जीवनी गणेशा दुःख तिमिर दाटून येता तूच किरणाशा तू समूर्त मांगल्याची जपावी उरी सगुण रूप दावी देवा एकदा तरी
या दुपारच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं प्रथम मी आपल्या शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. जागतिक महिला दिन हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये अगदी थाटामाटामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण साजरा केलाय. त्यामध्ये सकाळी सुरुवातीला रांगोळी स्पर्धा आपल्या झाल्या आहेत, त्यामध्ये आपण नंबर काढलेले आहेत. त्यानंतर पाककला स्पर्धा त्या अगदी दिमाखामध्ये आपण शाळेमध्ये साजरा केल्या. त्याचं परीक्षण सुद्धा करण्यासाठी मान्यवर आपल्या शाळेमध्ये आले होते. त्यामध्ये कदम मॅडम आहेत, आमचे नारायण चव्हाण सर आले होते. त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य स्वाती साटम मॅडम त्या पण या परीक्षक म्हणून आपल्याला लागल्या होत्या. तर असा खूप अगदी थाटामाटामध्ये असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये त्या सगळ्या पालकांच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न झाला. तर आता शेवटचा कार्यक्रमाचे आपण शेवटचं पुष्प आहे समारोप. मग समारोपाकडे जाण्यापूर्वी आज जे जे नंबर मिळालेले आहेत ज्याने ज्याने या ठिकाणी प्रावीण्य संपादन केलेले आहे त्यामध्ये पहिले जे आहे पाककला स्पर्धा त्यामध्ये आम्ही 3 नंबर काढले. त्यामध्ये 3 नंबर आलेला आहे त्याने नाव वाजल्यानंतर पुढे यायचं आहे. त्यांना या ठिकाणी योग्य बक्षीस देऊन त्यांचा मान सन्मान केला जाईल. त्यामध्ये 3 नंबर आहे सर. एक मिनिट, नंबर तुम्ही सांगा पण पाककलेमध्ये मी एक सांगू इच्छिते की सगळ्यांनी एवढे सुंदर पदार्थ केलेला होते. सगळ्यांनी चव म्हणा, त्याचं रंग करण्याची ठेव हे सगळं सुंदर होतं. आणि त्यामुळे त्यामध्ये सगळ्यांचे जे आहे हे फक्त थोडासा हे करू म्हणजे आपल्या इकडचे पदार्थ आपले आणि घरगुती पदार्थापासून कुठचे चांगले पदार्थ तयार झालेला आहे असे ते नंबर काढलेले आहे. पण सगळे पदार्थ जेवढे पदार्थ होते ते चविष्ट आणि सुसुभितपणा केलेले व्यवस्थित आकार त्याचा व्यवस्थित रंग व्यवस्थित त्याच्यामध्ये प्रमाण वगैरे घालून सगळे सुंदर पदार्थ होते. त्यामुळे सगळ्या पदार्थांचा नंबर आहे छान. बघा आम्हाला मॅडमने तुम्हाला सगळ्यांना शाबासकी दिलेली आहे कारण ज्या नियमामध्ये बसवलेले होते काय की मारवणी पदार्थ आपल्याला बनवायचे नाही ते कुठेच आपण चायनीज करतो काय करतो किंवा दाक्षिणात्य पदार्थ असतात त्यापेक्षा आपल्या जुन्या पूर्वांपार ज्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या आपण विसरत चाललेलो आहोत आणि त्यांचं आपण अनुकरण करतो चायनीज असेल काय काय गोष्टी आहेत पण आपल्या पदार्थ चव आहे ती आज तुम्हाला समजली असेल काय चव आहे ती. तर त्याचं मूल्य आपण झालेलं आहे आणि यामध्ये 3 नंबर जो आलेला आहे त्याने पदार्थ बनवले होते नाचणे भाकरी अळू आणि शेविया त्या ज्यांनी बनवल्या होत्या त्यांचं नाव आहे सौ सिद्धी बागवे. तर त्यांचा 3 नंबर आलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण नाचणे तांदूळच्या शेव्या बनवल्या होत्या आणि रस बनवला होता त्या सौ रंजना चव्हाण मॅडम यांचा 2 नंबर आलेला आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होते त्यांनी सोय करायचे आहे. पाककलेमध्ये पहिला नंबर आलेला आहे तो फणस कोरी बिर्याणी ज्याने बनवले त्या सौ दीक्षा परब त्यांचा 1 नंबर आलेला आहे. मग त्यांचा आपण इंग्रजी स्पर्धा घेतली होती रांगोळी स्पर्धा. त्या रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 7 स्पर्धक होते. त्यामध्ये शाळेत आमच्या मुली स्वरा माने, तन्मय माने, अस्मिता माने, त्यानंतर संगमा माने होत्या, सांची माने, सीमा चव्हाण आणि पर्णिका परब अशा 7 जणांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता. तर याचे नंबर तुम्हाला सांगतो मी. त्यामध्ये 3 नंबर आलेले आहेत ते आहेत संगमा माने तर संगमा माने आता 3 नंबर आलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी त्यानंतर 2 नंबर आलेला आहे त्याचं नाव आहे सीमा चव्हाण जोरदार टाळ्यामध्ये. आणि आता 1 नंबर आलेला आहे तो पर्णिका परब हिचा 1 नंबर आलेला आहे. त्या सर्वांना आपण आपल्या शाळेकडून एक भेट देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करूया. मग ते देण्यासाठी बाई तुम्ही कुठे आहे तुम्ही पण एकला द्यायचं तर नाव वाचलं ते आहे पुढे यायचं आहे आणि आपल्याला जे बक्षीस आहे ते घ्यायचं आहे. माहिती तुम्हाला बक्षीस देईल.
प्रवासासाठी इथे जोर टाळ्या होती आपण धन्यवाद मंडळी। व्हिडिओ खूप मोठा झाला याची आम्हाला देखील कल्पना आहे, परंतु ज्यावेळी आम्ही शूट करत होतो त्यामुळे महिलांचा उत्साह बघून आम्हाला कुठेही व्हिडिओ कट करावा असा वाटला नाही। कारण नेहमी संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये राबणाऱ्या या महिला आजच्या ह्या एका दिवसाने का होईना पण पूर्ण 100% देऊन हा कार्यक्रम एन्जॉय करत होते हे पाहून बरं वाटलं। सुवर्ण कोकण टीमचा भविष्यात देखील उद्देश आहे की महिलांसाठी विशेष भाग आम्ही घेऊन येणार आहोत। त्यांचे व्यवसाय त्याच्यानंतर त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण एक वेगळी सिरीज बनवणार आहोत। तर ते सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला देखील लाईक करा। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।